नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायो R303 या कीटकनाशकाबद्दल आणि त्यासोबतच टाटा रॅलीज कंपनीचे टाटा बहार या प्लांट ग्रोथ प्रमोटरबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर का आपण या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करावे। त्यासोबतच जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करावे। चला तर मग शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर शेतकरी बंधूंनो, आधी आपण बायो R303 याबद्दल माहिती पाहूया। बायो R303 हे एक जैविक कीटकनाशक आहे, त्यासोबतच हे एक खतसुद्धा आहे आणि खतासोबतच हे एक प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणून सुद्धा काम करतं। म्हणजे एकाच प्रॉडक्टमध्ये आपल्याला तीन फायदे मिळणार आहेत, कीटकनाशक, खत आणि त्यासोबतच एक प्लांट ग्रोथ प्रमोटर, आणि ते सुद्धा जैविक आहे। बायो R303 हे समुद्री शेवाळ लॅमिनेरिया या वनस्पतीपासून बनवलं जातं। या वनस्पतीचा एक्स्ट्रॅक्ट जमा करून हे बनवलेलं असते आणि हे जे प्लांट एक्स्ट्रॅक्ट आहे यामध्ये नायट्रोजन 2%, फॉस्फरस 1%, पोटॅशियम 3% आणि प्लांट फॅट 18% आणि पाणी 52% हे आहे। तर हे सर्व जर कंटेन आपण जर पाहिलं तर यामध्ये सर्व नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, प्लांट फॅट हे सगळं जे महत्त्वाचे घटक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात ते यामध्ये कंटेन आहे। हे कीटकनाशक आपण कोणकोणत्या पिकांवरती वापरू शकतो ते आपण पाहूया। विशेषतः या प्रोडक्टचा सर्वात जास्त आणि चांगला जो रिझल्ट आहे तो मिरची आणि टोमॅटो या दोन पिकांवर जास्तीत जास्त चांगला रिझल्ट पाहायला मिळालेला आहे। यामध्ये थ्रिप्स आणि रेड माईट यांच्या कंट्रोलसाठी याचा विशेषतः वापर होतो। हे कीटकनाशक थ्रिप्स, रेड स्पायडर माईट, ॲफिड्स, लिफ मायनर, कांद्यामधील मॅगॉट आणि व्हाईट फ्लाय यांना प्रभावीपणे कंट्रोल करते, नियंत्रण करते। त्यानंतर आपण बायो R303 कोणकोणत्या पिकांमध्ये आपण वापरू शकतो तर कापूस, तूर, ऊस, चहा, कॉफी, हरभरा, मोहरी, कोबी, फुलकोबी, पालेभाज्या, त्यानंतर फुले या सर्व ठिकाणी आपण याची फवारणी करू शकतो। या किडींच्या नियंत्रणासाठी याचा तर उपयोग होतच, परंतु त्यासोबतच हे फुलगड कमी करून जास्तीत जास्त फुलं लावण्यासाठी पिकांना प्रमोट करतं, प्रवृत्त करतं आणि म्हणूनच याचे तीन फायदे आपल्याला मिळतात असं आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं। हे दमन कंपनीचं प्रोडक्ट आहे आणि फारच असं चांगले रिझल्ट बऱ्याच लोकांना याचे मिळालेले आहेत। त्यानंतर याचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जैविक कीटकनाशक आहे तर आपण याचा इतर कीटकनाशक किंवा बुरशीनाशकसोबत वापरू शकतो का? तर शेतकरी बंधूंनो, बायो R300 हे एक जैविक कीटकनाशक असल्यामुळे विशेषतः आपण याची स्पेशली फवारणी घ्यायला हवी, परंतु एखाद्या वेळेस आपण एखादी कीटकनाशक किंवा एखादी बुरशीनाशक यामध्ये घेऊ शकतो, परंतु एकदम जास्त 3 ते 5 प्रोडक्ट यामध्ये मिक्स करणे त्यामुळे याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला बिलकुल मिळणार नाही। त्यापेक्षा तुम्ही यामध्ये एखादी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा इतर संजीवक तुम्ही किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटर रेग्युलेटर यामध्ये घेऊ शकतात। त्यानंतर याचा डोस किती घ्यायचा? तर शेतकरी बंधूंनो, बायो R303 हे आपण 1 मिली प्रति लिटर पाणी या स्वरूपाने वापरू शकतात किंवा 15 लिटरच्या पंपासाठी आपण 15 ते 20 मिली याप्रमाणे वापरायचे आहे। तसंच 1 लिटर किंवा 250 मिली जे पण आपण बायो R303 घेतलेलं असेल त्यांची किंमत या कमेंटमध्ये कळवा आणि आपण कोणत्या भागात राहतात त्यासुद्धा आपण जिल्ह्यास नावसुद्धा टाकावे, जेणेकरून आपल्याला किमतीमध्ये काही तफावत आहे का हे सुद्धा आपल्याला कळून जाईल। 1 लिटर हे जवळपास आपल्याला 2000 रुपयापर्यंत मिळू शकतं हे माझ्या माहितीनुसार सांगत आहे, परंतु आपल्याला कोणत्या भागात मिळतं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आपण टाटा बहार या टाटा रॅलीज कंपनीच्या प्रोडक्टबद्दल माहिती पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, टाटा बहार एक नवीन जनरेशनचं ऑर्गॅनिक प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे ज्यामध्ये भाजीपालाच्या स्रोतापासून मिळवलेल्या अमिनो ॲसिड आणि त्यासोबतच एखाद्या वनस्पतीच्या वाढीसाठी जे काही आवश्यक असणारे घटक आहेत त्यांनी समृद्ध असलेलं हे प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे आणि हे सुद्धा एक सेंद्रिय प्रोडक्ट आहे। या प्लांट ग्रोथ प्रमोटरचा आपल्याला कशाप्रकारे फायदा होतो ते आपण पाहूया। तर याच्या वापरामुळे आपल्याला अधिक फुलांना प्रोत्साहन मिळते, जास्तीत जास्त फुलण्यास मदत होते, फुले व फळे यांचे गळणे कमी करते, त्यासोबतच जे काही प्रथिनांचं संश्लेषण होते त्यांना उत्तेजित करते, त्यासोबतच प्रकाश संश्लेषण यालाही उत्तेजित करते आणि जे काही आपला माल तयार होत आहे त्यांना उच्च दर्जाचे बनवणे आणि जास्तीत जास्त उत्पन्न तयार करणे यासाठी हे फळांच्या चांगल्या सेटिंगमध्ये मदत करते। मग चांगली सेटिंग म्हणजे कशी? तर फळांना जास्तीत जास्त मोठा आकार देणे, त्यांचं वजन वाढवणे, त्यासोबतच त्यामध्ये एकसारखा कलर तयार होणे, त्यांची चव सुधारणे यासाठी याचा चांगला उपयोग होतो। हे टाटा बहार आपण
कापूस, सोयाबीन, गहू, भात, बटाटा, कडधान्ये, तेलबिया, जिरे, मसाले, हळद, भाज्या आणि फळपिके या सगळ्या ठिकाणी आपण याची फवारणी करू शकतो। तसेच बायो आर 303 आणि टाटा बार हे दोघं प्रॉडक्ट आपण मिक्स करून याची फवारणी घेऊ शकतो। जसे की कापूसमध्ये सोयाबीन, त्यानंतर मिरची, टोमॅटो यासारख्या फुलवर्गीय आणि इतर फळपिकांमध्ये आपण याची फवारणी नक्की घेऊ शकतो। टाटा बार या प्रॉडक्टचा आपल्याला 30 मिली प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे फवारणी करायची किंवा 300 मिली प्रति एकर याप्रमाणे। त्यासोबतच याची 250 मिलीची किंमत हे जवळपास 150 ते 200 रुपये या रेंजमध्ये असेल। याचीसुद्धा आपल्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जर आपण हे प्रोडक्ट घेतलं असेल तर याची किंमत किती आहे हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये कळवायचं आहे। तर अशा प्रकारे आपण बायो आर 303 आणि प्लांट ग्रोथ प्रमोटर टाटा बार यांची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आपण नक्की लाईक करावे। धन्यवाद शेतकरी बंधूंनो।